कोल्हापूर तालुक्यात आज आढळलेत नवे 29 रुग्ण पॉझिटिव्ह. जिजामाता नगर रायकरपाडा वासिंद येथील 24 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुणी आणि 30 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. साईनाथ नगर वासिंद पूर्व येथील 30 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. साईतीर्थ अपार्टमेंट कस्तुरी कॉम्प्लेक्स शहापूर येथील 31 वर्षीय पुरुष तर 23 वर्षीय महिला कोरोना बाधित. आंबेडकर नगर कसारा येथील 23 वर्षीय पुरुष आणि 19 वर्षीय तरुण कोरोना बाधित. सावरोली येथील 26 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला आणि 29 वर्षीय तरुणास कोरोनाची लागण. हनुमान कॉलनी वासिंद येथील 50 वर्षीय महिला कोरोना बाधित. वीणा सदन श्रीरामनगर वासिंद पश्चिम येथील 80 वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण. राजपुष्प कॉम्प्लेक्स हनुमान कॉलनी वासिंद येथील 7 वर्षीय चिमुकला तर 33 वर्षीय महिला कोरोना बाधित. मातोश्री निवास दहागाव रोड घोडविंदे नगर वासिंद येथील 42 वर्षीय महिलेस कोरोनाने ग्रासले. शुभ वास्तू वासिंद येथील 48 वर्षीय महिला कोरोना बाधित. ओंकार अपार्टमेंट शिवाजीनगर वासिंद पूर्व येथील 53 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. निर्मय अपार्टमेंट दत्तनगर मंदिरजवळ चेरपोली येथील 67 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. समर्थ अपार्टमेंट द्वारका नगर चेरपोली येथील 42 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. चरीव येथील 49 वर्षीय पुरुष कोरोना बाधित. जिजामाता नगर सम्राट निवास वासिंद पूर्व येथील 28 वर्षीय महिला कोरोना बाधित. समता नगर कसारा पूर्व येथील 41 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. बोरशेती येथील 55 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष तर 31 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. खर्डी येथील 45 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. शहापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 653 वर. त्यापैकी 419 रुग्ण हे कोरोनावर मात करत सुखरूप पोहोचलेत घरी. शहापूर तालुक्यात कोविड सेंटरमध्ये सध्या 212 रुग्ण उपचार घेत असून 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू. आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता धानके यांची माहिती. वृत्त विभाग महाराष्ट्र माझा शहापूर.